Dani. Yes, thank you. Yes. सगळ्यांपैकी बरं दिसतं वोटिंग करून येतो बस आपलं फंडामेंटल राईट ज्यांना तू एक्सरसाइज करता त्यांना खूप बरं दिसतं आणि हे इलेक्शन खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे आमचं देश फुडल्या 5 वर्षांनी खंय असतलो ते डिसाईड करपाचो हो दीस असा आणि आज वातावरण सगळं पहिल्या लोकां भीतर खूप उत्साह असा आणि परत एकदा नरेंद्र मोदी निवडून हाडप आणि परत एकदा 10 वर्षांत जे डेव्हलपमेंट चालू असा ते कंटिन्युअस प्रोसेस तो उरप असे लोकांच्या मनात असं आम्ही आता पळतात की सगळ्या लोकांमध्ये आता 10 झाली लोक येतात स्लो असा पण येतात लोक एक एक करून बाहेर सरून येतात हा सगळ्या लोकांकडे मागता हो दीस आमकां परतो मेळना 5 वर्षांत एकदा दीस येतात आणि हो दीस इम्पॉर्टंट असा सगळ्यांनी आपलो वोट एक्सरसाइज करप आपल्या लिडराक निवडून दिवप हे खूप इम्पॉर्टंट असा प्रत्येक जणाकडे मागता की आज 6 पर्यंत वोटिंग असतले त्यांना कोणेच राईट आपलं चुकवचं नाही कित्याक हे व्हेरी इम्पॉर्टंट इलेक्शन असा आणि जे 10 वर्षांनी आम्ही डेव्हलपमेंट पळला ते 10 वर्षांनी आम्ही खूपशो गोष्टी देशात झाल्या त्यो पहिल्या म्हणजे इकॉनॉमी पासून आपल्या 11व्या पोझिशनार असली ते 5व्या पोझिशनार आल्या आणि फुडलो टायमार म्हणजे विश्वगुरुचे जे स्वप्न आमचे प्राईम मिनिस्टर पळता एक विकसित भारत जावचो म्हणून त्या भारता खातीर त्या भारता खातीर आमच्या सगळ्यांचे योगदान जावप खूप गरजेचे असा बरो लिडर आमच्या राष्ट्राक मेळिल्लो असा आणि ताका परतून एकदा निवडून घेऊ खातीर तरी गोयचे एक कॉन्ट्रिब्युशन म्हणून साऊथ गोवाच्या सिटात भरपूर लोकांनी मतदान करपाची गरज असा लोक येतात लोकां भितर वचो उत्साह असा आणि हाय ह्याच हातून तुमकां अप्रिशिएट करूं सोदता इलेक्शन कमिशनचे एफर्ट्स जाणी कुलर्स जावं यु नो थॉटफूल प्रोसेस असा कोल्ड ड्रिंक्स उदकाच्यो बाटल्यो त्यो गोष्टी जरी बारीक असल्यो तर खूप इम्पॉर्टंट असा कित्याक गरमी खूप असा आणि ओवरऑल हांवूय अपील करता लोकांक की लोकांनी भायर सरचे आपलो वोट जो 5 वर्षांतल्यान एकदा जो आमचो सामको फंडामेंटल रायट म्हणटा तो आम्ही हांगा येवन एक्सरसायज करचो येस आता तो पण वोट करून भायर चाललेला असा आणि सकाळच्या 6:30 जे अख्ख्या कॉन्स्टिट्युएन्सीत मुरगावच्या जे हायन सगळ्याकडे वचून सगळ्यांची भेट घेतली सगळ्यांक मेळो वचून सगळ्यांकडे उलोवप केले जे आमचे बूथ असा ते हिसपान पहिले झालं जो टर्नआउट झाला जो अजून पर्यंत असं झालं की आता ऑलमोस्ट 10 जावपाक गेली 10 पर्यंत म्हाका 9:30 पर्यंत ऑलमोस्ट टर्नआउट वॉज अराउंड 30% सुमार आमचा टर्नआउट झालेलो असा ऑलरेडी आणि म्हाका पूर्ण खात्री असा 100% की टोटल वोटिंग मुरमगोवान जी असा वी वील ट्राय टू टच अप टू 80% जी वोटिंग जातली आणि जो विश्वास आज लोकांनी दवरलेलो असा जे आमचे कार्यकर्ते जे हिसपान इतली मेहनत घेता इतले त्रास घेतलेलो असा त्यांच्यानी कित्याक हे फर्स्ट टाईम म्हाका असे दिसपाक लागलेले असा हे इलेक्शन जे आम्ही पळता लोकसभा इलेक्शन इज ऑलमोस्ट इक्वलंट टू असेंब्ली इलेक्शनचे झालेले असा कित्याक सगळ्या भाशेची कॅम्पेनिंग जी असेंब्ली इलेक्शनांक करतात त्या भाशेन झालेली असा लोकांक भायर काढपाक लागूनही असेंब्ली इलेक्शना भाशेन सगळे जण वावरता आणि त्याच्या लागून हे सगळे पहिल्या उपरांत जे कितलीशी म्हाका दिसता वर्सभर झालं हा सांगीत येयलेलो असा जे मुरगावसून 80% वोटिंग जे आम्ही घेतले भारतीय जनता पार्टीक ते नक्की घेतले कित्याक आयज जो हांवें टर्नआउट पयलो असा जे लोक आयज भायर सरलेले असा तो एकूच दाखोवन दिलेलो असा की सगळे जण भारतीय जनता पार्टीच्या फेवरान भायर सरलेले असा भारतीय जनता पार्टीक वोट मारपाक लागून भायर सरलेले असा म्हाकाय खंय तरी सपोर्ट करपाक लागून ते लोक सगळे भायर सरलेले असा आणि म्हाका दिसता जो मॅक्सिमम वोटिंग आता हांव पळयता जाला तो इट इज इन फेवर ऑफ भारतीय जनता पार्टी मुरगावासून हांव पळयता सकाळच्यान हांव भोंवता खूपच बरो प्रतिसाद मेळटा कित्याक एका बुथाचेर 250-300 जे ज्या बुथाचेर 750-800 वोटिंग असा थंय सुद्धा 300 वोटिंग आता पर्यंत झालेले असा सो लोकांचो प्रतिसाद खरंच बरो भशेन मेळटा आमकां आणि हांगा सकाळसून जे लोकांक भायर काढूंक लागला ते पळोवपाक खरेंच बरे दिसता आणि म्हाका पूर्ण खात्री असा बायलांचं जर फुल हांव म्हणटा 50% म्हणणार 70% तरी बायलां सगळीं जाणां आमचे जे कॅन्डिडेट असा पल्लवी धेंपो तांकां वोट घालतली आणि आमच्या सगळ्यांची एकूच असा की परत आमकां एकदा PM म्हणून नरेंद्र मोदीजी जाय या इंडिया खातीर डेव्हलपमेंटा खातीर वोटरांक हांव शुभेच्छा दिता समेज गोंयकारांक की आज गोंयकार गोंयकारपण हे सांबाळपाक म्हाका सुद्दां आज वोटर सगळे भायर सरले आनीक पर्टिक्युलर इन माय बूथ म्हगेल्या फातोरपा बोमडामोडे बुथार
पावसाचा सकाळचा ऑलमोस्ट वी हॅव ऑलमोस्ट क्रॉस 30% वोटिंग झाला होता. लोक हे पर्टिक्युलर दिस बुथ आणि तो लोकां वोटरांमध्ये उत्साह आहे की हे पार्टी एक बरं सरकार निवडून हाडपास सेंटरात. बट तरी सुद्धा जायत्यो अटकोळ जे येयले हॉस्पिटल्स हाय जॉयंटांगे भितर जे आमगेले मशीन आहा वोटिंग मशीन आहा तिंगा लाईट उणी आहा त्यांना प्रेस बटन हुंच मारपाचो असे त्रास जाय आणि मग सगळं ऑफिसर सांगताय की ते लाईट सुबेज गेले मशीन बंद पडून. दिस इज अ व्हेरी वियर्ड आन्सर. जायत कडेन मेजर प्रॉब्लेम म्हणतो लोकांचे स्लिपो त्यो दिसतीपणे काट जाऊन सकल वयताय त्यो पडायच्यो. सो ते म्हणताय ना लाईट सिंबल दिसती पड्या परो सकल काट जाऊन पडटे दिसती पडपाक गरज ना. सो दीस आर द आन्सर्स वॉट आमगेले जे ऑफिसर जाय ते सांगताय. बट किती झालं मातशें एक अप्रेन्शन आहा लोकांच्या मुती मध्ये की बाबा आपण वोट करून ती स्लिप जी पडा ती आपण चोवपा जाय सो दिसती पडटिल्लेच आणि जायत कडेन इट इज सारखी डीम लाईट आहा. सो प्रेस करून थिंगा जालना रावता त्यांना मला दिसता मातशें लाईट ब्राईट असता. खोला बी कितें झालं खोला बीन वोटिंग झाला लोक येतात भायर स्वतः कित्याक मातशें काजूचे सिजन सकाळी फुडें लोक काजूंक वयता आणि त्यामुळे आमगे लोकांक इतलें पोट. सो म्हाका दिसता ते बाबी सकाळी फुडें काजू येतले तेंपोराम भाई केप्यां मदर सांगा मग सर वील क्रॉस एटलीस्ट 80% क्रॉस. चल गर्दी आसा हांगा पात्रांव. हय आता लोक लायनी रावल्यात म्हाका दिसता पावण वर जाले लायन फास्ट स्लो आसा कित्याक स्लो आसा खबर ना आमकां. तर आता पावण वर जाले लोक लायनी रावले आसा लायन उबरा लायन आता भायर वता म्हणल्यार लोक आसा. ओके खंयचो बूथ हो देळे मल्लिकार्जून कॉलेज. ओके वस्तू लायनी देवर झालं.